नमस्कार मुलींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? हां, मला माहिती आहे तुम्ही घरीच आहात, दररोज अभ्यास करताय. पण काय हो बाई, रोज रोज तोच तेच तेच देताय, अभ्यास गेल्या वर्षीचाच झालेला देताय. हो, मला माहिती आहे, म्हणून मी आज तुमच्या भेटीसाठी आली आहे नवीन घटक घेऊन. मग आजच्या घटकाचं नाव आहे कोणांचे प्रकार. आज आपण पाहणार आहोत कोणांचे प्रकार. मग कोण म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी दोन रेषा एकमेकींना मिळतात तिथे कोपरा तयार होतो. कोण तयार होतो त्याला म्हणायचं कोण. त्याला काय म्हणायचं? कोण. बघा बरं, ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे, या दोन रेषा जिथं मिळाल्या तिथं कोपरा तयार झालेला आहे आणि याला म्हणायचं कोण. या कोणाचं नाव आहे काटकोण. आणि हा काटकोण आहे, हा काटकोण आपल्याला कुठे कुठे दिसतो? आपल्या वहीचा कोपरा, पुस्तकाचा कोपरा, आपल्या पॅडचा कोपरा, आपल्या वर्गातल्या फळ्याचा कोपरा, इथे हा आपल्याला काटकोण दिसत असतो. बरोबर. दुसरा प्रकार आहे कोणाचा? लघुकोण. बघा, इथे पण दोन रेषा आहेत आणि या दोन रेषांनी तयार झालेला कोण जो आहे तो लहान दिसतोय. या कोणापेक्षा हा कोण लहान दिसतो. बघा, या दोन रेषा आहेत, या पण आणि या पण, या कोणांमध्ये, चारही कोणांमध्ये आपल्याला दिसतंय की हा छोटासा कोण तयार झालेला आहे आणि याचं नाव आहे लघुकोण. लघु म्हणजे लहान, लहान कोण, काटकोणापेक्षा लहान कोण, त्याला म्हणायचं लघुकोण. दुसरा प्रकार आपण पाहिला आहे लघुकोण. आता हा तिसरा प्रकार पहा. या तिसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा दोन रेषा आहेत, त्या दोन रेषांनी तयार झालेला इथे पण कोण आहे, पण हा कोण कसा दिसतोय ग तुम्हाला? मोठा दिसतोय की नाही? बघा, इथे पण मोठा आहे, इथे मोठा दिसतो, इथे पण मोठा आहे, इथे पण मोठा आहे, म्हणजेच याचं नाव आहे विशाल कोण. विशाल, विशाल म्हणजे मोठा, विशाल कोण म्हणजे मोठा कोण. बघा, हे तीनही कोण तुमच्या समोर आहे. हा आहे काटकोण, काटकोणापेक्षा छोट्या कोणाला म्हणायचं लघुकोण, आणि काटकोणापेक्षा मोठ्या कोणाला म्हणायचं विशाल कोण. समजले का कोणांचे तीनही प्रकार? शाबास, तुम्हाला समजले असतीलच. बघा, इथे थोडक्यात तुम्हाला पुन्हा सांगते. हा आहे काळ्या रेषांनी, ठिपक्या ठिपक्याच्या रेषांनी जो काढलेला आहे तो काटकोण आहे, आणि या काटकोणापेक्षा हा छोटासा कोण तयार झालेला आहे लाल रेषेने, त्याला म्हणायचं लघुकोण. आणि या काटकोणापेक्षा मोठा जो तयार झालेला आहे त्याला म्हणायचं विशाल कोण. बघा, आता या घड्याळामध्ये सुद्धा कोण तयार होतात. बघा, हा काटा आणि हा काटा, हे दोनही काटे ज्या स्थितीमध्ये आहे तिथे कोणता कोण तयार झालेला आहे? काटकोण. बरोबर, काटकोण आहे तयार झालेला. आणि आता या काटकोणापेक्षा हा तयार झाला, हा बघा, हा छोटा कोण तयार झाला, मग याचं नाव आहे लघुकोण. बरोबर. आणि या काटकोणापेक्षाच पुढचा जो कोण तयार होतोय, मोठा कोण तयार होतोय, त्याचं नाव आहे बरोबर विशाल कोण. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय की कोणांचे तीन प्रकार, काटकोण, लघुकोण, विशाल कोण. धन्यवाद.